ನಾವು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ದೊಡ್ಡ ಅಭಿಮಾನಿ ಕಳೆದ 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕದೆ ನಡೆಯತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ಕೇವಲ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೋಸ್ಕರ ಸೋ ನೀವು ನೋಡಬಹುದು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ದಿ ವಾರಿಯರ್ ಅಂತ ಒಂದು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಬಹುದು ಕಾಲಿಗೆ ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಸೋ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದ್ದಾರೆ ದಿನೇಶ್ ಶರ್ಮಾ जी सर दिनेश शर्मा जी आप कब से वो वॉक कर रहे हैं हम पिछले 12 साल से आदरणीय श्री राहुल गांधी जी के साथ पूरा हिंदुस्तान में हम चल रहे हैं हिंदुस्तान में कांग्रेस पार्टी का चोला पहन के राहुल जी के कांग्रेस पार्टी का ध्वज लेकर के पूरा हिंदुस्तान में हमने फैलाने का काम किया अभी यात्रा 7 सितंबर से शुरुआत हुई है राहुल जी के आह्वान पे हिंदुस्तान को एक करने के लिए भारत जोड़ो यात्रा नाम दिया गया कश्मीर कन्याकुमारी से कश्मीर जाएगी हम इस यात्रा में शुरू से ही बिना चप्पल के चल रहे हैं और इस यात्रा का पूरा कश्मीर तक ये बिना चप्पल के हम कवर करेंगे हमारा प्रण है कि जब तक हिंदुस्तान के प्रधानमंत्री माननीय श्री राहुल गांधी जी नहीं बन जाएंगे हम बिना चप्पल के इस कर्म को करते रहेंगे नोडबहुदु वीक्षक अंद्रे अवर कालनु कूड तोरिसिद्रु अंद्रे ಕಳೆದ 12 ವರ್ಷದಿಂದ ಅವರು ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕದೇ ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೋಸ್ಕರ ಅಂದ್ರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಆಗೋವರೆಗೂ ಕೂಡ ಅವರು ಚಪ್ಪಲ್ನ ಹಾಕೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮೊನ್ನೆ ನಡೆದ ಶುರುವಾದಂತ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 7 ರಂದು ಶುರುವಾದಂತ ಭಾರತ ಜೋಡೋ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಟಿಲ್ ನೌ ಹಿ ಹಸ್ ನಾಟ್ ವೋರ್ ಚಪ್ಪಲ್ ಓ ಕ್ಯೂ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಕ್ಯೂ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬನ್ನಾ ಚಾಹಿ ವೋ ಹರ್ ವರ್ಕ್ ಕಿ ಬಾತ್ ಕರ್ತೆ ಹೈ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೋ ಪ್ರೇಮ್ ಸೆ जोड़ने की बात करते हैं ये देश कैसे आगे जाए वो राहुल जी की विचारधारा से मालूम होता है कि जिस तरह स्वर्गीय दादी माँ इंदिरा गांधी के वक्त में ये देश दुनिया के नक्शे पर नंबर वन पे था उसी तरह जब कांग्रेस पार्टी की सरकार बनेगी राहुल जी देश के प्रधानमंत्री बनेंगे तो हर वर्ग खुशहाल होगा चाहे वो विद्यार्थी हो बिजनेसमैन हो या फिर कोई किसान या कोई और आम नागरिक हो सबकी भलाई की बात करते हैं दिल के बड़े साफ हैं 12 साल से मैं राहुल जी को जानता हूं बड़े करीब अब देखिए आप कन्याकुमारी से कश्मीर तक यात्रा चल रही है कोई भी साथी आता है सबसे बड़े प्रेम से बात करते हैं मिलते हैं उनका दुखड़ा समझने की कोशिश करते हैं आपको याद होगा हिंदुस्तान के लिए देश के लिए गांधी परिवार ने दादी माँ इंदिरा जी ने देश के लिए अपनी जान तक निछावर कर दी राजीव जी ने अपने देश के लिए पूरा सब कुछ समर्पित कर दिया और उसी परिवार से जिन्होंने अपनी दादी को इस देश के लिए खोते हुए देखा अपने पिता को इस देश के लिए निछावर होते हुए देखा लेकिन डर न करते हुए हिंदुस्तान के पथ पे निकले हैं हिंदुस्तान को जोड़ने के लिए किसी भी प्रकार का कोई भय नहीं है कोई डर नहीं है जो भी आता है गले लगा लेते हैं बड़े अच्छे इंसान है बहुत अच्छे हैं थैंक यू सो मच भैया थैंक यू ओके थैंक यू ದಿನೇಶ್ ಶರ್ಮಾ ಅವರು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಯಾಕೆ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ನೀವು ನೋಡಬೇಕು ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಇದ್ದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಯಾಕೆ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಹೃದಯ ತುಂಬಾ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿದೆ ಅವರ ಎಲ್ಲರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಅವರು ಬಯಸ್ತಾರೆ ಎಲ್ಲರ ಏಳಿಗೆಯನ್ನ ಬಯಸ್ತಾರೆ ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಿ ಆಗಬೇಕು ಗಾಂಧಿ ಪರಿವಾರದಿಂದ ಅದೆಷ್ಟೋ ತ್ಯಾಗಗಳಾಗಿದೆ ಅವರು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಧಾನಿ ಆದರೆ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ದೇಶ ಉದ್ದಾರ ಆಗುತ್ತೆ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ದಿನೇಶ್ ಶರ್ಮಾ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದು ರಾಹುಲ್ಗಾಗಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಸತತ 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ಬರಿಗಾಲಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಕತೆ ಕ್ಯಾಮೆರಾ ಪರ್ಸನ್ ಮಧು ಜೊತೆ ಶಶಿ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಮಂಗಳೂರುವರೆಗೆ ಬೀದರ್ನಿಂದ ಚಾಮರಾಜನಗರದವರೆಗೆ ನಿಮ್ಮ ಸುದ್ದಿ ನಿಮ್ಮದೇ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡ